भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी जे पी नड्डा भाजपचे अध्यक्ष यांनी ऑब्झर्वर आणि को ऑब्झर्वर डिक्लेअर केले आहेत, केव्हा येणार आणि कोण कोण येणार, कशा पद्धतीने असेल? अजून आमचे भारतीय जनता पार्टी केंद्रीय कार्यालयातल्यान आतांच एक सर्कुलर आयला, त्याच्या भितर तेंच्यांनी चार राज्यां जीं आसात, ज्या राज्यां भितर पांच राज्यांच्यो निवडणुको जाल्ल्यो, भितर गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आनी पंजाब, ह्या पांच राज्यांतल्या निवडणुका पैकी चार राज्यां भितर भारतीय जनता पार्टीक बहुमत मेळिल्लें आसा. आनी ताका लागून थंय ते थंयचे मुख्यमंत्री आनी बाकीची मंत्रीमंडळाची शपथविधी सोहळो हो सगळो जावं जाय, आनी ताका लागून तांच्यांनी सगळ्या चारूय राज्यां भितर ऑब्झर्वर आनी को ऑब्झर्वर, निरीक्षक आनी सहनिरीक्षक, ताका उपनिरीक्षक अशें जे केल्ले आसात, ताचे भितर उत्तर प्रदेशांत अमित भाई शाह जी आसात ऑब्झर्वर, तांचे बरोबर रघुवीर दास हे आसात, उत्तराखंडाक राजनाथ सिंग आनी मिनाक्षी लेखी, मणिपुराक निर्मला सितारामन, किरण रिजिजू, आनी गोंयाक लागून नरेंद्र सिंग तोमर आनी एल मुर्गन हे निरीक्षक गोंयाक लागून आसात. आतां तांच्यांनी तांची नांवां आमच्या पार्लिमेंटरी बोर्डाच्या कमिटी भितर ही फायनल करून धाडली आनी आमकां इनफॉर्म केलें अशें हे तुमकां ऑब्झर्वर आनी को ऑब्झर्वर येतले, पूण अजून डेट वगैरे जी आसा ती अजून फायनलायज करून आमकां कळूना. त्यामुळे म्हाका दिसता मोस्टली आतां होळी जाल्या नंतरूच जावं शकता, कारण इतले कारण आज ते डिक्लेअर जाले, त्यामुळे आज अजून तांच्यांनी केन्ना येतले वगैरे ते कांय सांगू ना, ते सांगतकच मागीर आमी फुडलें सांगता. नेता निवडीवर ना काही मतभेद आहेत का विश्वजित राणे आणि विश्वजित राणे मध्ये? काही मतभेद नाहीत, काहीच ना मतभेद कोणाच बरोबर. विश्वजित राणेंनी मध्ये राज्यपालांची भेट घेतली, तसे आता राज्यपालात फाल्यां कोणी मेळपाक आमदार येते, मंत्री येतो, त्यामुळे कोणी अपॉइंटमेंट घेऊन वचपाक शकता, तशें इज नॉट अ पॉलिटिकल, म्हणजे थंय गव्हर्नर वचून मेळप म्हणजेच राजकारण करप अशें काय ना, ते फाल्यां कोणी आनी कोण आमदार वचू शकता, ऑपोजिशनचे आमदार वचून मेळू शकता, ताका लागून त्याच्या संदर्भात त्याका आणि इट इज नॉट लिंक विथ एनी पॉलिटिकल हे काय ना. एम जे पीला सोबत घेण्यावर भाजप मंडळांमधनं विरोध होतोय? डेफिनेटली आता बघ, मग आता सुद्धा आणि आता कोणी हाडून दिलं, बरेच जे असतात मंडळां ती अशा तऱ्हेचे हे घेऊन हाडून दितात ऑब्जेक्शन, काय आमदारांचं असा ते येता नाही, ते येता ते घेऊ जाय नाही, हवे येतात ते आपली. जर सगळ्यांचा विरोध असेल तरी तुम्ही मोगला सोबत घेऊन सारखं? पळय एक गोष्ट कशी असा, कोणाक बरोबर घेवप कोणाक घेवप ना हे डिसिजन काय हांव घेऊ शकना, आमची नॅशनल पार्टी, त्यामुळे नॅशनल पार्टी भितर डिसिजन जे असतात पळय ते स्टेट प्रेसिडेंट असो एकटो घेना, पण स्थानिक नेतृत्व जे त्यामुळे नॅशनल पार्टी भितर डिसिजन जे असतात पळय ते स्टेट प्रेसिडेंट असो एकटो घेना, पण स्थानिक नेतृत्व जे की म्हजे कडेन आतां समजा ऑब्जेक्शन आयलें जाल्यार हांव व्हरत सांगतलो तितलो व्हरून तांकां, इतलें इतलें आयल्लें आसा म्हजे कांय तांचे कडेन एम जी पीच्या लिडरां बरोबर निवडणुकी पयलीं म्हजे कांय उलोवप जावं ना, आनी रिजल्ट जाल्या नंतरूय कांय म्हजे कडेन कोणाचे संपर्कय ना आनी कॉन्टेक्टूय ना आनी उलोवपूय जावं, त्यामुळे हांवें कितें तेचेर हाचेर भाष्य करप हें बरोबर न्ही, प्लस तें डिसिजन जें आसा तें काय हांव घेवपाक शकना, कोणाक पार्टी भितर घेवप, कोणाक सरकारांत घेवप, कोणाक मंत्री करप हें म्हज्या खातीर आसा, जे ठरयतले केंद्रांतल्यान जे ठरयता ते फायदे करतले. पण 100% लोकांचा जर विरोध असेल तर मग तरी पण कशें आसा, कितें जरी आसत बरेचशा आमदारांचोय विरोध आसा, बरेचशा मंडळांचोय विरोध आसा, आनी ताका लागून म्हजे कडेन जें कितें आयतलें आसलें कोणें फोन करून सांगल्या तें हांव सांगतलो तांकां, म्हाका जेन्ना विचारतले ते म्हणजे म्हजें कितें म्हजें वैयक्तीक मत कांय आसना, फायनली कशें आसा म्हाका तुवें कोणें कोणें येवन सांगिल्लें आसा, कोणें रिप्रेजेंटेशन दिल्लें आसा तें दितलो तांचे कडेन, तें मागीर तें पळयतलें कितें करपाक जाय डिसिजन तें, कारण तांकां खबर आसा न्ही. ह्या वेळेच्या निवडणुका मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वा खाली लढल्या गेल्या, कदाचित तेच पुढे असतील कारण त्यांच्या 13 कशें आसा की एक पळय कितें आसतलें कोण आसतलो ह्या संदर्भात ते सगळो निर्णय जो आतां तर ऑलरेडी निरीक्षकूय आमचे अपॉयंट केल्ले आसात न्ही, त्यामुळे जातले सगळे डिसिजन कितें आसा.